ठाणे शहर आणि परिसरात रात्रीपासूनच कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय. गेले 24 तासात शहरात एकूण 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाणे शहरातील वंदना नौपाडा भाग रेल्वे स्थानक परिसरात पाणी भरलेले आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहेत. रेल्वे वाहतूक 15 ते 20 मिनिट उशिरानं होती. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून घेऊया. विशाल, आत्ताची नेमकी ठाण्यातली स्थिती काय आहे, कुठे कुठे पाणी भरलंय? ठाण्यामध्ये जे आहे काल रात्रीपासून मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत आहे. पहाटेपासून जो आहे पावसाने जो जोर पकडलेला आहे तो अद्याप कायम आहे. या मुसळधार पावसामुळे नेहमी जो सखल भाग आहे वंदना थिएटर आणि वंदना बस स्टॉप जो आहे त्या महाराष्ट्र एसटी परिवहन मंडळाचा त्या ठिकाणी पाणी आहे जे भरलेलं आहे. त्याचबरोबर स्टेशन परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाणी भरलेलं आहे. तर लोकल वाहतूक जी आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे. आपण बघू शकतो की नालेसफाई जी आहे ती झाल्याचा दावा करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांचं शहर आहे मात्र ती उघडी पडते. ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. इकडे दिसत आहे तर प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोड वर आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतर अधिकारी वर्ग जो आहे तो महानगरपालिकेचा तो ज्या पाणी ज्या ठिकाणी साठलेला आहे त्या ठिकठिकाणी जाऊन पाहणी करताना इथे आपल्याला दिसत आहे. नक्कीच अपडेट्स घेत राहू. सुरतास धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. सह्याद्रीची उंची म्हणजे